आता पत्रकारांच्या बोलनुसार कोकणामध्ये महायुती मुसंडी मारताना दिसते. महायुतीला 7 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज पत्रकारांनी वर्तवलाय. महाविकास आघाडीला 5 ते 8 जागा आणि 1 जागा अपक्षाला मिळण्याचा अंदाज आहे. या एका जागेबाबत आणि एका जागेबाबत अनिश्चितता वर्तवण्यात आली आहे. कोकणासाठी पत्रकारांचा हा पोल अंदाज, महायुतीला 7 ते 11, महाविकास आघाडीला 5 ते 8, इतरांना 1 आणि एका जागेबाबत अनिश्चितता. कोकण जर उद्धव ठाकरेंना ते कोकणी माणसांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली तर मुंबई महानगरपालिका कोणी किती डोकेफोड करू दे, उद्धव ठाकरे जिंकतात. मी या गोष्टीशी पूर्णतः सहमत. कोकणातल्या माणसांचं थोडं एक वैशिष्ट्य दिसतं, एकाच घरातल्या दोघा भावांना नाही निवडून देणार होती, एकाला आपटणार. जो कोकणी लोकांचा स्वभाव आहे त्याचा विचार करताना, मग ते राणे असतील किंवा सामंत असतील, एका भावाला ते आपटणार एवढं नक्की, आणि त्याचा ऍडव्हान्टेज उद्धव ठाकरेला मिळणार हेही नक्की. मॅनेजमेंट करणारे ठरणार आहे की इश्यू बेस. आणि ह्या मॅनेजमेंट मध्ये कोण सर ठरलं? ह्या मॅनेजमेंट मध्ये कोण सर मध्ये नाही, ह्या साहजिक मध्ये मी साधं उदाहरण देतो, भाजपचं एक साधं फॅक्टर सांगतो, बाकीचे मॅनेजमेंट लक्ष्मी दर्शन वगैरे आहे. पण बघा, एक निवडणूक आयोगाचा एक यावेळेचा किंवा गेल्या वेळेच्या निवडणुकांपासून ट्रेंड असा आहे की जे 85 वर्षाच्या वरचे उमेदवार असतील किंवा दिव्यांग असतील त्यांच्या घरी जाऊन वोटिंग घ्यायचं. आता एक साधं उदाहरण देतो, फिगर म्हणजे जिथे काटेकी टक्कर असतात तिथे हे फॅक्टर्स किती महत्वाचे असतात, की या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 2700-2800 या अशा सगळ्यांचं वोटिंग आहे की जे घर करून घ्यायचं असतं, त्यातलं जवळपास 99% वोटिंग झालेलं आहे. याच्या ही जी मॅनेजमेंट आहे ना, मायक्रो मॅनेजमेंट, ती भाजपा करते आहे. ठीक आहे, म्हणजे ते तिथं सरस ठरताना दिसतायत आणि कोर्स करेक्शन करण्यामध्ये उद्धव ठाकरे कमी पडले असं तुम्ही म्हणताय. मला असं वाटतंय की उभाटा ह्यामध्ये थोडस वरच ठरू शकेल. कारण काय, 2-3 जागांचं आपण बोललो, जसं रत्नागिरीची जी हॉट सीट म्हणतोय आपण, उदय सामंत आणि बाळमाने, तर बाळमानेची जी आपण जागा पाहिली तर ती लगेचच काय बाळमाने उतरले लढाईला असं झाले नाहीये. गेले काही 1-2 वर्ष ते तयारी करतायत आतून, आणि त्यांनी एक संधी पाहिली आणि उभाटाने पण संधी पाहिली, एक चांगला आपल्याला कॅन्डिडेट मिळतोय म्हणून त्यांनी बाळमानेना त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश करून